तर बघा पालक मित्रांनो, आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना कपडे कोणत्या प्रकारचे असतात, कपडे कशापासून बनतात हे समजावून सांगितले. आता आपण विद्यार्थ्यांना प्रयोग करायला सांगणार आहोत. पालकांनी विद्यार्थ्याला पुढील कृती करायला सांगायची आहे. एका बादलीत स्वच्छ पाणी घ्यायला सांगा. त्यांनी दिवसभर वापरलेले कपडे त्यात त्यांना भिजत घालायला सांगा. एका तासाने हे कपडे त्यांना बादलीतून बाहेर काढून त्यांना त्याच बादलीत पिळून ते कपडे त्यांना सुकायला घालायला सांगा. असे केल्याने काय होईल तर मुलं निरीक्षण करतील. पाण्याचे निरीक्षण केल्यानंतर मुलांच्या लक्षात येईल की आपल्या कपड्यातून काय निघालेलं आहे, घाण बाहेर निघालेली आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना समजेल की कपडे वापरले असता कपडे काय होतात, अस्वच्छ होतात. आणि ते जर कधी आपण पाण्यात टाकले आणि ते त्यांना पाण्यातून पिळले आणि ते पिळल्यानंतर ते कपडे काय होतात, स्वच्छ होतात. तर मग आपण कपडे वापरतो तेव्हा ते अस्वच्छ होतात हेच यातून मुलांना काय आहे, कळणार आहे.